नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेदिया यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय आहार पद्धतीमध्ये भाज्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. जवळजवळ प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून किमान एकदा बनवली जाणारी फळभाजी म्हणजे वांगे. काही जणांना वांग्याचा रस्सा आवडतो, तर बरेच जण वांग्याचे भरीत खाणे पसंत करतात. महाराष्ट्रातील काही भागात लग्नाच्या जेवणाचा बेत वांग्याच्या भाजीशिवाय पूर्णच होत नाही. पण मित्रांनो, अशी काही मोजकी माणसे आहेत ज्यांना वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही. आज आपण ह्याच वांग्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे वांगी जेवणात का असावीत ते आपल्याला समजेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेलवर क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मित्रांनो, ही वांगी काही आजारांवरचे औषध म्हणून वापरली जातात. आयुर्वेदानुसार वांगी उष्ण प्रकृतीची असतात, जी वात आणि कफ कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच वांग्याची भाजी वजन कमी करण्यासाठी आपण आहारात नक्की वापरू शकतो. यामुळे शरीरातील चरबी आणि चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते. वांगी ही लघु तीक्ष्ण देखील असतात, म्हणजेच ती पचायला हलकी आणि पित्तवर्धक असतात. त्यामुळे वात कफामुळे होणाऱ्या आजारांसाठी ती उपयुक्त असतात. म्हणूनच ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी किंवा गर्भाशयातील गाठी असे त्रास आहेत, त्यांनी वांग्याची भाजी औषध म्हणून अवश्य खावी. वांग्याची भाजी नियमित खाणाऱ्यांना कॅन्सरचा धोका कमी असतो. होय मित्रांनो, वांग्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतातच, याशिवाय यामधील फायटोन्युट्रियंट्स कॅन्सरचा धोका कमी करतात. याशिवाय वांग्याच्या सालीमध्ये आढळणारे नासुनिन नावाचे अँटीऑक्सिडंट हे देखील कॅन्सररोधक म्हणून कार्य करते. वांग्याची भाजी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. वांग्यात फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 आढळते, जे आपल्याला हृदयविकारापासून दूर ठेवते. याशिवाय यामधील क्लोरोजेनिक ॲसिड या नावाचे अँटीऑक्सिडंट LDL म्हणजेच व्हाईट कोलेस्ट्रॉल देखील कमी करण्यास मदत करते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या आहारावर अनेक बंधने असतात, पण वांग्याची भाजी शुगर असलेले व्यक्ती नियमित खाऊ शकतात. वांग्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील शुगर याने वाढत नाही. सामान्य व्यक्तींनासुद्धा वांग्याच्या नियमित सेवनाने मधुमेहाचा धोका कमी होतो. नेहमी तरुण आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर वांग्याची भाजी नियमित खावी. वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स असतात, जी आपली त्वचा तजेलदार ठेवतात. यासोबत त्वचेवरील इम्प्युरिटीज घालवण्यासाठी देखील यामधील घटक मदत करतात. वांग्यामध्ये आढळणाऱ्या फायटोन्युट्रियंट्समुळे आपल्या मेंदूच्या विविध पेशींची झीज भरून निघते, त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि शरीराच्या विविध भागापर्यंत संदेश पोहोचवण्याचा वेग देखील वाढतो. त्यामुळे आपल्या मेंदूची क्षमता वाढते. वांग्यामध्ये क्षार मोठ्या प्रमाणात असल्याने मुतखडा, पित्ताशयामध्ये खडा किंवा ऑस्टिओपोरोसिस असणाऱ्या व्यक्तींनी वांग्याचे सेवन टाळावे. धन्यवाद.